हेलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल RD फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार जी PM इंटर्नशिप स्कीम आहे, तर या स्कीम साठी मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्याची स्टेप वाइज प्रोसेस काय असणार आहे, तर या व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्व स्टेप वाइज प्रोसेस मी सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे RD फार्मा YouTube चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वैकन्सीज येतात त्याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन प्रोवाइड केली जाते। तर मित्रांनो, हे PM इंटर्नशिप स्कीम जी आहे याच्या रिलेटेडची सर्व इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी सांगितलेली आहे, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर या स्कीमसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर ते ऍप्लिकेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार त्याची प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे या स्कीममध्ये खूप साऱ्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, खूप साऱ्या चांगल्या कंपन्या आहेत, तर या कंपन्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी भेटणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ऑफिशियल साईटवरती काय करावं लागेल, ऑफिशियल साईटवरती यायचंय। तर या साईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील, एक असणार आहे यूथ रजिस्ट्रेशन आणि दुसरा असणार आहे मित्रांनो लॉग इन। तर याच्यामध्ये मित्रांनो यूथ रजिस्ट्रेशन जे आहे याच्यामध्ये सर्व फ्रेशर स्टुडंट आपले काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत। तर त्यासाठी मित्रांनो ह्या साईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला यूथ रजिस्ट्रेशन वरती पहिल्यांदा क्लिक करावं लागेल। ते क्लिक केल्याच्या नंतर हा विंडो मित्रांनो ओपन होणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, मोबाईल नंबर ऍड करावा लागेल। आणि मित्रांनो इथे जे मोबाईल नंबर तुम्ही ऍड करताय तो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे। ते आधार कार्डची लिंक असेल तर तुम्हाला इथे कन्फर्म करावं लागेल, आय कन्फर्म दॅट मोबाईल नंबर इज आय एम प्रोव्हाइडिंग इज लिंक्ड टू माय आधार कार्ड। तर मित्रांनो हे मोबाईल नंबर ऍड करून तुम्ही सबमिट केलं तर तुम्हाला काय होईल मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर काय होईल, एक SMS येईल आणि त्यामध्ये मित्रांनो काय असणार आहे, OTP। तर ते OTP ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला एक पासवर्ड दुसरा मेसेज येईल, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पासवर्ड प्रोव्हाइड केलं जाईल। तर मित्रांनो तो पासवर्ड तुम्ही यूज करायचा आहे जो तुमचा काय असणार आहे, करंट पासवर्ड। आणि तो करंट पासवर्ड यूज करून मित्रांनो तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करायचा आहे। तर तो OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला पासवर्ड रिसेटचा ऑप्शन येईल आणि तिथे पासवर्ड रिसेट केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं काय होईल, ऍप्लिकेशन काय होईल, रजिस्ट्रेशन कन्फर्म होईल। आणि ते रजिस्ट्रेशन कन्फर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवण्यासाठी काय होईल, विंडो रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करावं लागेल। तर मित्रांनो लॉग इन करताना तुम्हाला काय करायचंय, तुमचा मोबाईल नंबर यूज करायचा आहे आणि तो तुम्ही जे सेट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला तिथे काय करावं लागेल, यूज करावं लागेल। ते लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आधारची जी इन्फॉर्मेशन आहे ती कॅप्चर करण्यासाठी एक कन्फर्मेशन येईल, तो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला असं विंडो दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो कॅन्डिडेट प्रोफाईल। तर मित्रांनो कॅन्डिडेट प्रोफाईल मध्ये इथे टोटल 6 स्टेप दिलेले आहेत, तर 6 स्टेप तुम्हाला काय करावं लागेल, कंप्लीट करावं लागेल। त्याच्यामध्ये जे सर्वात महत्वाचे स्टेप आहे मित्रांनो, जे पहिली स्टेप आहे ते म्हणजे मित्रांनो EKYC। तर तुम्हाला इथे मित्रांनो EKYC कंप्लीट करायचे, त्यासाठी तुम्हाला इथे खाली तुम्ही ऑप्शन बघू शकता आधार बेस्ड EKYC। तर मित्रांनो तुमच्या आधार कार्ड यूज करून तुम्हाला काय करावं लागेल, KYC करावं लागेल। आणि मित्रांनो तुम्हाला इथे डिजी लॉकरचं अकाउंट काय असणार आहे, रिक्वायर्ड असणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो काय करायचंय, सिम्पली याच्यावर क्लिक करायचंय प्रोसेस फर्दर मध्ये। आणि यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ऑप्शन येईल तुमचं आधार कार्ड नंबर इथे इंटर करावा लागेल। जसं मी ऑलरेडी डॉक्युमेंट मध्ये सांगितलेलं होते की तुम्हाला इथे आधार कार्ड रिक्वायर्ड असणार आहे आणि त्या आधार कार्डला तुमचं मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल, इथे लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं डिजी लॉकरचं पिन कोड विचारण्यात येईल। तर तो पिन कोड तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, फॉरगेट पिन कोड करावं लागेल। ते फॉरगेट केल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो तिथे तुमची डेट ऑफ बर्थ विचारल, ती डेट ऑफ बर्थ तुम्ही करेक्ट इथे पुट केली तर तुम्हाला पिन कोड रिसेट करता येणार आहे। म्हणजे तुम्ही डिजी लॉकरला लॉग इन केलं आणि त्याला मित्रांनो ॲलो केला तर त्याच्यानंतर मित्रांनो तुमची जे सर्व इन्फॉर्मेशन डिजी लॉकर मध्ये प्रेझेंट आहे ती ऑटोमॅटिक इथे काय होणार आहे, ऍड होणार आहे। तुमचा फोटो तुम्ही जो अपलोड केलेला आहे तिकडे तो ऑटोमॅटिक इकडे रिसीव होईल आणि ही स्टेप पहिली कंप्लीट होईल। त्याच्यानंतर मित्रांनो
तुम्हाला सेव आणि नेक्स्ट करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये जास्त काही इन्फॉर्मेशन ऍड करायचे नाही, फक्त तुमचं फादरचं नेम ऍड करावं लागेल तिथे. आणि तुम्ही जे डिजी लॉकरची इन्फॉर्मेशन इकडे ऍड झालेली आहे ती क्रॉस व्हेरीफाय करायची. त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड टेप आहे ती म्हणजे कोणती मित्रांनो, कॉन्टॅक्ट डिटेल. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी लागतील. ते म्हणजे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही ज्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केला तो मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल आणि तो व्हेरीफाईड झालेला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे मित्रांनो इथे ईमेल व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे, तिथे तुमचा जो ईमेल आयडी आहे तर तो ईमेल आयडी ऍड करायचा आहे. आणि त्या ईमेल आयडीला काय होईल मित्रांनो, एक ओटीपी जाणार आहे. आणि तो ओटीपी तिथे पुट केल्याच्या नंतर हा जो कॉन्टॅक्ट डिटेलची थर्ड स्टेप आहे तर ती कंप्लीट होणार आहे. आणि तुम्हाला लगेचच मित्रांनो सेव आणि नेक्स्ट करायचे. सेव आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो जे फोर्थ स्टेप असणार आहे ती म्हणजे मित्रांनो एज्युकेशनल डिटेल. आता एज्युकेशनल डिटेल ही स्टेप कंप्लीट करताना मित्रांनो तुम्हाला लागणार आहे तुमचं 10th मार्कशीट. त्याच्यानंतर मित्रांनो लागणार आहे 12th मार्कशीट. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं फायनल इयरचं जो डिग्री सर्टिफिकेट इथे रिक्वायर्ड नसणार आहे. फायनल इयरचं तुम्हाला इथे मित्रांनो मार्कशीट मार्क मेमो रिक्वायर्ड असणार आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, फार्मसीचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते ग्रॅज्युएशन ॲड करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या कोणत्या युनिव्हर्सिटीने झालेलं आहे ते तिथे ॲड करावं लागेल, कोणतं तुमचं इन्स्टिट्यूट आहे ते ॲड करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो फायनल इयरला तुम्हाला किती मार्क आहेत, तुमचं CGPA असेल किंवा पर्सेंटेज असेल तिथे तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. आणि ते ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला लास्टला मित्रांनो ते जे फायनल इयरचं मार्क मेमो आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये तिथे काय करायचे, अपलोड करायचं. आणि त्याची साईज मित्रांनो 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. आणि इथे मित्रांनो तसं ग्रॅज्युएशनचं ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल, सेव्ह अँड ॲड मोर. सेव्ह अँड ॲड मोरचं एक ऑप्शन येईल. आणि सेव्ह अँड ॲड मोर केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे 10th पण सगळी डिटेल व्यवस्थित फिल करावी लागेल. त्याच्यामध्ये 10th मार्क मे मार्क किती होते, त्याच्यानंतर पासिंग इयर काय असणार आहे, आणि PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 10th मार्कशीट अपलोड करावी लागेल. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 12th पण सर्व इन्फॉर्मेशन ॲड करावी लागेल की कोणतं बोर्ड होतं, किती मार्क तुम्हाला ऑप्टेन झालेले आहेत, पासिंग इयर काय असणार आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला मित्रांनो तुम्हाला 12th मार्कशीट PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करावं लागेल. तर एज्युकेशनल डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशन 10 आणि 12 हे 3 रो ॲड करावे लागतील. आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्याच्यानंतर मित्रांनो जी नेक्स्ट स्टेप असणार आहे ती असणार आहे बँक डिटेल. आता बँक डिटेलमध्ये जे बँकला तुमचं आधार कार्ड लिंक आहे तर ती बँक डिटेल तुम्हाला इथे ॲड करावी लागेल. आणि ही स्टेप कंप्लीट करायची. आणि याच बँक डिटेलमध्ये तुमची जी सॅलरी असणार आहे गव्हर्नमेंटकडून किंवा कंपनीकडून जे भेटणार आहे तर या अकाउंटमध्ये तुमची सॅलरी क्रेडिट होणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो फायनल स्टेप जी असणार आहे ती म्हणजे कोणती, स्किल अँड लँग्वेजेस. तर मित्रांनो स्किल आणि लँग्वेजेस तुम्हाला इथे सिलेक्ट करावे लागतील. आणि या स्किलवरती या स्किलवरच तुमचं काय असणार आहे, जे ॲप्लिकेशन फॉर्म पार्टनर कंपनीला जाणार आहे तर ते स्किल चेक करतील आणि तुम्ही त्यांच्या पोझिशनला सुटेबल असणार आहेत की नसणार आहेत तर या स्किलवरूनच ते डिसाईड होणार आहे. इथे मित्रांनो खूप सारे ऑप्शन दिलेले जसं की कॅन्डिडेट डॅशबोर्ड, कॅन्डिडेट प्रोफाईल. आणि हे कॅन्डिडेट प्रोफाईल तुमची कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली कोणत्या कोणत्या फार्मास्युटिकल कंपन्याज आहेत त्या कंपनीची लिस्ट येईल आणि त्या कंपन्यामध्ये किती पोझिशन आहेत तर त्याची पण इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत अशा 5 फार्मास्युटिकल कंपनीमध्ये किंवा ज्या IT कंपन्या आहेत मित्रांनो यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन काय होईल, फॉरवर्ड होणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त फक्त 5 कंपन्यामध्ये अप्लाय करू शकता. त्यासाठी मित्रांनो सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित रीड करा आणि तिथे किती पोझिशन आहेत आणि तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे तर ते व्यवस्थित बघून तिथे अप्लाय करायचं आहे.
तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला काही आणखीन डाऊट असतील तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.